अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि राजूर आणि श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्यापाद व संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी आणि बजाज ऑटो लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तात्काळ आणि दुर्गम आरोग्य सेवा प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक 6 जुलै 2018 रोजी प्रवरा आदिवासी आरोग्य केंद्र भंडारदरा येथे दुपारी 12:30 झाले. डॉक्टर किरण कुलकर्णी IAS कमिशनर ट्रायबल रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे यांच्या हस्ते आणि श्री CP त्रिपाठी CSR ऍडव्हायझर बजाज ऑटो लिमिटेड औरंगाबाद आणि डॉक्टर राजेंद्र विखे पाटील प्र कुलपती प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विद्यापीठ लोणी श्री संतोष ठुबे प्रोजेक्ट ऑफिसर आदिवासी विकास विभाग राजूर तसेच श्री KD रोठे उप अभियंता भंडारदरा श्री JM तडवी मोटर वाहन निरीक्षक उपपरिवहन कार्यालय श्रीरामपूर डॉक्टर कल्पना भांगे नेत्ररोग तज्ज्ञ पुणे डॉक्टर इंद्रजित गंभीरे तालुका वैद्यकीय अधिकारी अकोले आणि माननीय दिलीप शेठ भांगरे सरपंच शेंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विद्यापीठ लोणी अंतर्गत सेंटर फॉर सोशल मेडिसिन मार्फत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्राध्यापक KV सोमसुंदरम संचालक सेंटर फॉर सोशल मेडिसिन यांनी हा प्रकल्प अतिदुर्गम अशा 115 गावांमधील 1,85,000 नागरिकांना तातडीच्या आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्याचे काम करणार आहे असे सांगितले. तसेच या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे अतिदुर्गम ग्रामीण आणि आदिवासी भागात व्यापक विश्वसनीय आणि दर्जेदार तातडीच्या आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवणे हा आहे. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारचे तातडीचे रुग्ण आणि गरोदर महिला लहान मुले वृद्ध रुग्णांना जागेवरच प्राथमिक उपचार आणि त्यांच्या घरापासून ते प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्रापर्यंत आवश्यकता असल्यास प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी अथवा जवळच्या शासकीय रुग्णालयापर्यंत मोटरबाईक अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध आहे. 2 मोटरबाईक हेल्थ क्लिनिक मार्फत अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि राजूर परिसरातील घाटघर सामरत रतनवाडी पांजरे यासारख्या अतिदुर्गम 32 गावांमधील 34,000 नागरिकांपर्यंत प्रशिक्षित नर्सिंग स्टाफद्वारे गरोदर महिला लहान मुले आणि जनरल पेशंट पर्यंत आरोग्य तपासणी आणि उपचार सुविधा देण्यात येणार आहे. तसेच रक्त तपासणी त्यात रक्त प्रमाण रक्त शर्करा UPT आणि लघवी तपासणीची सुद्धा उपलब्ध राहणार आहे. जो सामाजिक कामों में भी आगे है, क्या ये समाधान मिलता है ये करके? ये जैसा मैंने अपने भाषण में कहा कि भी वास्तव में ये परिवार के कुछ ऐसे साधु प्रवृत्ति के व्यक्ति जिन्होंने इसका नींव रखा है, श्री जमुनालाल जी, उनका कहीं ना कहीं हमें एक आशीर्वाद है. जिस तरह से हम लोग आज तक एक वैल्यू बेस्ड बिजनेस चलाने में सक्षम रहे हैं, हमारी ऑर्गेनाइजेशन की आदर और श्रद्धा के साथ लोग इसलिए देखते हैं कि आज तक कोई गलत काम किया नहीं गया. और समाज के प्रति जो उत्तरदायित्व तो है, हमारी तरफ से ये आंध्र मावल और पवन मावल में आज 30 वर्ष से काम हो रहा है, जहाँ के आदिवासी क्षेत्रों में काम बराबर रहा, उनके पूरे गाँव का विकास करना, तो ये कहीं ना कहीं आशीर्वाद जमुनालाल जी का. कमलनाथ जी ने उसको आगे बढ़ाया और राहुल जी भी उसको लेकर आगे चल रहे हैं. तो एक वैल्यू बेस्ड बिजनेस और सामाजिक बांधिल की ये हमारी दोनों जिम्मेदारियां हैं, ये हमें संस्कार में मिली. डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी 6 मोटरबाईक अँब्युलन्स द्वारे तातडीच्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे तसेच गरोदर महिलांना रुग्णालयापर्यंत प्रसूती करता पोहोचवण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना जीवनदान मिळेल, तसेच तातडीच्या आजारपणात येणारे मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल, तसेच आदिवासी आणि ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यास मदत मिळेल असे सांगितले. आदिवासी क्षेत्रामध्ये आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासनाचे विविध उपक्रम चालू असतात, परंतु भौगोलिक परिस्थिती अवघड असल्यामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे अनेक आदिवासी खेडी हे आरोग्य सुविधेपासून वंचित राहतात. यावेळेस प्रवरा मेडिकल ट्रस्टसारख्या समाजसेवी संस्था पुढे येऊन बजाज ऑटोसारख्या कॉर्पोरेट लीडरच्या माध्यमातून, त्यांच्या CSR फंडच्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम राबवत आहे,
ही माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दुर्गम भागात बायसिकलवरती मोटरबाईकवरती ॲम्ब्युलन्स ही जी कल्पना आहे ही प्रत्यक्षात आणल्याबद्दल मी खरोखरच प्रवरा इन्स्टिट्यूटचे आणि बजाज ऑटोचे अभिनंदन करतो आणि आभार देखील. डॉक्टर किरण कुलकर्णी हे PMT लोणी आणि बजाज ऑटो लिमिटेड पुणे दोन्ही चांगले संस्था एकत्र येऊन चांगले कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यास माझ्या मनापासून शुभेच्छा असे अध्यक्षीय भाषणात म्हणाले. त्रिपाठी यांनी बजाज ऑटो लिमिटेडने आदिवासी विकासासाठी नवीन रचनात्मक प्रकल्प सुरू केलेल्या आहे, त्यास राहुल बजाज आणि कुटुंबी यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले असे प्रतिपादन केले. श्री संतोष ठुबे यांनी प्रकल्पास आदिवासी विकास विभागामार्फत सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने प्रवर आदिवासी आरोग्य केंद्र भंडारदरा येथे सामान्य रुग्ण तपासणी आणि उपचार शिबिर आयोजित केले होते. त्यात 150 रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले. नाही, बेसिकली कसं आहे की हा भंडारदरा जो म्हणजे एरिया आहे, जो आदिवासी एरिया, आता तुम्ही जर घाटघरपर्यंत जर गेला किंवा शिर्डी, तर परिस्थिती अशी की तिथे आजसुद्धा पावसाळा आता खूप सुरू झाला आहे. तिथं आमच्याकडे दोन ॲम्ब्युलन्स आहेत, फिरते ॲम्ब्युलन्स आहे आणि रेग्युलर ॲम्ब्युलन्स आहे. ह्या ॲम्ब्युलन्स जातसुद्धा नाहीत. मग त्यासाठी व ही संकल्पना की मोटरसायकलची, तर मला एकदा जसं माझ्या भाषणात बोललो की मी बघितलं मी की एक व्यक्ती जर करू शकत असेल तर मग आपण संस्था म्हणून का नाही करावी. आणि त्यात आदिवासी भागामध्ये की ज्या ठिकाणी आरोग्यसेवा आहे तिथे पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा मी बजाज ऑटो बजाज त्रिपाठी साहेबांना मी अप्रोच झालो की सर आम्हाला तुम्ही याच्यातनं काय करू शकता, आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि ही संकल्पना खरं मी बजाज राहुल बजाजचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि सरांचे सुद्धा की त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे सगळं पाठपुरावा. आणि आज तुमच्या समोर असा मोबाईल ॲम्ब्युलन्स उभा आहे, त्यामध्ये सुविधा अशी की ही म्हणजे एक याच्यामध्ये एक स्ट्रेचर आहे, त्या स्ट्रेचरला खाली ऑक्सिजन सिलेंडर आहे, बॅकअप आहे सगळा त्याला की, आणि प्लस ते मोटरसायकल मागं बसू शकतो. म्हणजे समजा जर घाटघरला गेला की घाटघर हा एंड पॉईंट आहे, घाटघरला रस्ता संपतो तिथे, तुम्ही जर नसेल गेला तर जाऊन आम्ही स्वतः सगळीकडे फिरलो. तर अशी परिस्थिती आहे की तिथून माणूस येऊ शकत नाही इकडे, तर मग तिथून आणायचं मनुष्य, तर तो कसा आणायचा? पाऊस चालू आहे, फोर व्हीलर जाणार नाही. आपल्याला माहिती की मोटरसायकल आपण आपल्या गावातसुद्धा आपण मोटरसायकल पेशंटला घेऊन येतो, तर ती संकल्पना आम्ही ही तिथे राबवली. मला दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे की एक गाव आहे खोसपुरी, खोपसुंडी म्हणून, ते खोपसुंडी एवढा दरीद आहे की तिथं सकाळी 11 सूर्य बघायला मिळतो आणि 4 तिथं जर कोणी आजारी पडलं तर त्या माणसाला त्या चादरीत टाकायचं, 4 ते 7 जणांनी धरायचं आणि वरती घेऊन यायचं त्याला, आणि वरती आल्यानंतर तिथं काय काहीच नाही तिथं. मग अशा ठिकाणी असे ॲम्ब्युलन्स काम आहेत आले. आणि हे जे मोटरसायकल जे चालवणारे जे लोक आहेत ते स्वतः सोशल वर्कर आहेत, त्यांना त्यातलं ज्ञान आहे की समजा तिथे गेल्यानंतर आपण काय इमिजिएटली सुरू करायचं. म्हणून आम्ही आज संकल्पना इथं सुरू केलेली आहे. आणि पुण्यात जसं बोलल्याप्रमाणे 6 महिन्यामध्ये खूप मोठ्या इथं आरोग्य सुविधा मिळून जातील. मुलांचं शिक्षण आहे, जसं त्यांना आपण जे आदिवासी जे मुलं आहेत त्यांना त्यांच्या बेसिक शिकता आलं पाहिजे ते, की जेणेकरून जे स्वल्प होतील, 2 पैसे कमवतील. आता जसं आमचं शेवगाव आयुर्वेदिक कॉलेज आहे, त्या आयुर्वेदिक कॉलेजचे लोक इथं आम्ही आणणार. आणि इथं मग ह्या मुलांना पंचकर्मा कसं करायचं, मसाज कसं करायचं, आणि आयुर्वेदिक जे इथं एवढं मोठं हे मेडिसिनल प्लांट्स आहेत तर ते कसे गोळा करून त्याच्यात औषध कसं करता येईल आणि ते कसं व्यवस्थित हे डिस्पोजल करता येईल की त्या की जेणेकरून एक रोजगार त्या मुलांना मिळेल, ही आमचं फक्त संकल्प. विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद सह शैलेश त्रिभुवन भंडारदरा.